अल्फाबेट शिकल्याच्या नंतर आपल्याला पुढची स्टेप आहे ती म्हणजे आहे वर्ड्स। शब्द कसा तयार होतो, शब्द म्हणजे काय आणि शब्दापासून वाक्य कसं तयार करायचं हे आज आपल्याला या भागामध्ये शिकायचं। तर जे काही 26 मूळाक्षर आहे या 26 मूळाक्षरांचा वापर करून आपल्याला शब्द तयार करायचे, वर्ड तयार करायचे। यासाठी आपल्याला अगोदर माहित असणं गरजेचं आहे वर्ड कशाला म्हणतात। अ ग्रुप ऑफ लेटर्स विच हॅव अ कम्प्लीट सेन्स इट इज कॉल्ड वर्ड। वर्ड म्हणजे काय, शब्द। आणि शब्द कशाला म्हणतो तर मूळाक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द असं म्हणतो। क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांच्या मूळाक्षरांच्या मांडणीला आपण शब्द असं म्हणतो। इथं आपण डेफिनेशन लिहून दिलेली आहे ते दोन्ही याच्यामध्ये इंग्लिश मध्ये सुद्धा आणि मराठी मध्ये सुद्धा, जेणेकरून आपल्याला दोन्हीचाही उपयोग करून घेता येईल। पा वर्ड अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट मे कम्प्लीट सेन्स। मराठीमध्ये क्रमबद्ध अर्थपूर्ण मूळाक्षरांच्या समूहास शब्द असे म्हणतात। शब्द कशाला म्हणायचं, जे आपण 26 मूळाक्षर बघितलेले आहेत त्या 26 मूळाक्षरातील काही अक्षरांचा आपल्याला काय करायचं आहे, क्रमानं मांडणी केल्याच्या नंतर जर त्याच्यातून जर अर्थ निघत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो। एक्झाम्पल पाहूयात आपण। आता एक्झाम्पल ए हे मूळाक्षर अगोदर घेतलं, त्यानंतर एन घेतलं, त्यानंतर टी घेतलं, झालं अर्थ आहे। जर आपण हिंदी असतो मग हे तीन मूळाक्षर आणि या मूळाक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो। कारण का, हे तिन्ही अक्षर आपण क्रमबद्ध पद्धतीने मांडले आणि याच्यातून योग्य तो अर्थ निघतो, मग अशा मूळाक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणायचं ज्याच्यातून अर्थ निघत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो। दुसरं उदाहरण बी ओ वाय, अगोदर बी हे अक्षर घेतलं मूळाक्षर, त्याच्यानंतर ओ घेतलं, त्याच्यानंतर वाय, झाला आपला शब्द तयार। का शब्द तयार होतो, कारण याच्यातून अर्थ निघतो आणि हे तिन्ही अक्षर योग्य पद्धतीनं मांडलेली आहे म्हणून यांना आपण शब्द असतो। आपण व्याख्यामध्ये सांगितलंय अ ग्रुप ऑफ लेटर्स विच हॅव कम्प्लीट सेन्स वी कॉल इट अ वर्ड। क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असं म्हणतो। ही झाली शब्दाची व्याख्या, शब्दाची उदाहरण। त्याच्यानंतर आपल्याला ह्या तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत शब्दाशी निगडीत, ज्या आपल्याला माहीत असतीलही काही जणांना नसतीलही, त्या कोणत्या माहीत आहेत बघा। तर याच्यातली पहिली म्हणजे काय, शब्द हा मूळाक्षरांनी तयार आहे। असा एखादा शब्द आहे का त्या शब्दामध्ये मूळाक्षरांचा वापर केलेला नाहीये, नाहीये। इंग्रजी मधला असा एखादा शब्द शोधून काढा की त्याच्यामध्ये 26 मूळाक्षरांचा वापर करून आपण शब्द तयार केलेलाच असतो। काय एखादा असा शब्द आहे त्याच्यामध्ये मूळाक्षर नाहीयेत आपल्या इंग्लिश मध्ये 26, ए नाही, बी नाही, झड नाही, कोणते ना कोणते तरी आपल्याला वापरलेले दिसतीलच त्या 26 पैकीच। हा पहिला नियम शब्दांच्या बाबतीत लक्षात ठेवायचा की शब्द हा मूळाक्षरांचा वापर करूनच तयार केला जातो। दुसरा नियम किंवा महत्वाची गोष्ट, शब्दामध्ये अक्षरांच्या क्रमाला महत्व असतो। एखादा शब्द जर तयार करायचा असेल तर त्या शब्द तयार करण्यासाठी आपल्याला त्याचा क्रम लिहिणं गरजेचं असतं। क्रमानंच मांडणी करायला पाहिजे आणि क्रमानं जर मांडणी जर केली नाही त्याच्यातून अर्थ तयार होणार नाही। मग आपल्याला काय करावं लागेल की जी काही मूळाक्षर आपण लिहिणार आहोत मग आपण त्यांना आपण स्पेलिंग मिस्टेक म्हणतो। कधी कधी आपण घरी लिहिताना एखादा अक्षर राहतो म्हणजे पूर्ण शब्दाचा अर्थ असतो। एक जरी अक्षर आपण जर एखाद्या शब्दातून जर काढलं तर त्याचा अर्थ
नष्ट होतो तिथं दुसरा अर्थ तयार होईल नाहीतर तयार होणारच शब्दच तयार होणार. म्हणून दुसरा नियम हा महत्वाचा लक्षात घ्या की मुळाक्षरांची मांडणी करताना त्यांचा क्रम योग्य तो असला पाहिजे हा दुसरा नियम. तिसरा नियम फक्त अक्षरांचा समूह आपण जे काही लेटर्स वापरायला त्यांचा जो काही ग्रुप आहे तो ग्रुप म्हणजेच काही शब्द होत नसतो तर त्याच्यातून अर्थ सुद्धा निघायला पाहिजे. आणि जर अर्थ जर निघत नसत तर त्याला आपण शब्द म्हणता येणार नाही. उदाहरणासाठी आपण एक उदाहरण तर दिलेलं आहे आपण ते बघूया. आता एक्झाम्पल पहा वाय ओ बी आपण तुम्ही काय घेतलं मुळाक्षर वाय वाय नंतर ओ घेतलं ओ नंतर काय घेतलं बी घेतलं तीन मुळाक्षर काय आपल्या मुळाक्षराच्या 26 पैकी जी आहेत तेच घेतले. परंतु पहा हा जो अक्षरांचा समूह आहे समूह अक्षर आहे समूह पण हा शब्द नाहीये. आता हा शब्द का नाहीये कारण याच्यामध्ये क्रम जो आहे तो क्रम योग्य तो नाही बरोबर मांडलेला नाही. मग आपल्याला आता क्रम कसा लावा लागल अगोदर बी घ्यावा लागल नंतर ओ घ्यावा लागल नंतर वाय घ्यावा वाय त्याला हा शब्द बी ओ वाय का कारण मग अक्षर तेच आहे इथे तेच आहे इथे तेच आहे परंतु इथं काय आहे योग्य तो क्रम आहे इथं काय योग्य तो क्रम नाहीये म्हणून हा शब्द तयार होतो हा शब्द तयार होत नाही याच्यातून अर्थ निघतो यामधून अर्थ निघत नाही. म्हणून शब्द कोणाला म्हणायचं की बाबा की मुळाक्षरांच्या क्रमबद्ध अर्थपूर्ण मांडणीला आपण शब्द असं तर अशा पद्धतीनं हा अल्फाबेट शिकल्याच्या नंतर जो काही दुसरा टॉपिक आहे ग्रामरचा तो शब्द शब्द म्हणजे काय शब्द कसा तयार होतो आणि शब्दापासून आपल्याला पूर्ण वाक्य तयार करायचे आहे आणि नंतर आपलं खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली ग्रामर उद्यापासून म्हणजे सेंटेन्स कसं तयार करायचं सेंटेन्सचे प्रकार सेंटेन्स मध्ये कोणकोणते भाग असतात हे उद्यापासून आपलं प्रॅक्टिकल ग्रामर सुरू होतं. तरी एकदा आज आपण काय शिकलो हे एकदा परत सांगू. आज आपण शिकलो आहोत वर्ड वर्ड म्हणजे काय अ ग्रुप ऑफ लेटर्स अ ग्रुप ऑफ लेटर्स विच हॅव अ कम्प्लीट सेन्स वी कॉल इट अ वर्ड. क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांच्या मांडणीला आपण शब्द असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण उदाहरणं बघितले आणि शब्दांशी निगडीत महत्वाच्या दोन तीन गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्या म्हणजे काय की शब्द हा मुळाक्षरापासून तयार होतो. त्यानंतर दुसरं बघितले शब्दामध्ये अक्षरांच्या क्रमाला महत्व असतं हा दुसरं बघितलेलं आहे आणि तिसरं म्हणजे काय फक्त अक्षरांचा समूह म्हणजे शब्द नसतो तर त्या अक्षरांची योग्य मांडणी असेल योग्य क्रम असेल तरच शब्द तयार होतो अन्यथा शब्द तयार होणार नाही. हे अशा पद्धतीनं आज आपण शब्द पाहिलेले आहेत.